संभाजी निलंगेकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळून दुष्काळग्रस्त लातूरला मोठी संधी मिळाली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी. लातूर जिल्ह्यातून संभाजी निलंगेकर पाटील यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले आपल्यासोबत ते स्वतः आहेत. पहिल्यांदा मंत्रिमंडळात वर्णी लागते आणि तेही थेट कॅबिनेट मंत्रीपदावर, काय भावना आहे? एक जबाबदारी वाटते आणि कोणत्याही एखाद्या आपल्याला जे पद मिळतं त्या पदासोबत खूप मोठ्या जबाबदाऱ्या येतात. आणि ग्रामीण भागातला एक कार्यकर्ता आहे, निश्चित ज्या विषयांना घेऊन अनेक वर्षापासून काम करत होतो, एकाची अपेक्षा आहे आपल्या भागातील आणि महाराष्ट्रातील जनतेला आपण न्याय देऊ शकतो. मराठवाडा आणि लातूर म्हटलं की विलासराव देशमुख यांचं नाव समोर येतं आणि देशमुखांचं साम्राज्य लातूरमध्ये मोठं आहे. त्या साम्राज्याला धक्का देण्यासाठी पक्षाने तुम्हाला हे पद दिलं, ही बढती दिली? नाही, लातूर जिल्ह्याची जर आपण मागची राजकीय पार्श्वभूमी जर पाहिली, आम्ही निवडणुकीपुरतं जरी राजकारण आमचं असेल पण आम्ही सर्वांना एक विषयाला विचाराला घेऊन आम्ही काम करतो आणि निश्चितपणे त्यांनी त्यांच्या विचारांनी काम करत होते, आम्ही आमच्या विचारांनी काम करू आणि आपले विचार खालीपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न. खातेवाटप हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला तरी तुमची काय इच्छा आहे, तुम्हाला कुठलं खातं जास्त सांभाळायला आवडेल? नाही, हा विषय पूर्णपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. जी जबाबदारी देईल त्याला निश्चित न्याय देईल. धन्यवाद. जी जबाबदारी दिली जाईल त्याला न्याय दिला जाईल असं वक्तव्य संभाजी निलंगेकर पाटील यांनी केलेलं आहे. आणि पहिल्यांदाच मंत्रिमंडळात वर्णी आणि तेही थेट कॅबिनेट, ती मोठी लॉटरी राजकारणात समजावी लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.